की महिला वर्गाच्या चेहऱ्यावर वेगळाच रंग चढतो. तळव्यावर रंगणारी मेहंदी ही सौंदर्याचा आविष्कार घडविते आणि साऱ्यांनाच भावते. त्यामुळेच मेहंदी कलेचा आविष्कार लक्षवेधी ठरतो. युवतींना जेव्हा संधी मिळेल तेव्हा या मेहंदीचा रंग खुलविण्याचा प्रयत्न होतो. सणासुदीच्या काळात बहुसंख्य महिला व तरुणींच्या हातावर मेहंदी दिसते. त्याचप्रमाणे लग्नात किंवा पार्टीतही मेहंदी काढली जाते. बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात मेहंदी कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगावातील RLS, RPD, GSS, मराठा मंडळ, लिंगराज कॉलेज, BK कॉलेज, BCom, BBA, BCA तसेच अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. फ्री हँड व अरेबिक अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली होती. कर्ज मिळण्याची सोय. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वैयक्तिक कर्ज, तारण गहाण कर्ज, औद्योगिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, दस्तावेज गहाण कर्ज. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. फ्री हँड मध्ये 21 मुली व अरेबिक मध्ये 5 मुली अशा वेगवेगळ्या महाविद्यालयातील 26 मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मेहंदी लुक दिवसेंदिवस बदलत आहे. मेहंदी अनेक प्रकारे काढण्यात येते. हल्ली तर मेहंदी समारंभ हाच एक मोठा कार्यक्रम झाला आहे. संपूर्ण एक दिवस या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी खास ठेवला जातो व तेव्हा वधूच्या हातावरील मेहंदी भाव खाऊन जाते. आता सर्वांनाच संपूर्ण हात भरून मेहंदी हवी असते. मेहंदी हा शृंगाराचा एक भाग मानला गेला आहे, त्यामुळे ती सुंदरच असावी याकडे स्पर्धेतील तरुणींचा कल होता. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.